उद्याचं मतदान होणार आहे त्या संदर्भात आपल्याकडे काय काय खबरदारी घेतलेली आहे आणि काय तयारी चालू आहे? आपण पाहताय आज इथून डिस्पॅच चालू आहे, डिस्पॅच झालं आहे सगळं, पोलिंग पार्टीज व्यवस्थित गेलेल्या आहेत. पोलिंग स्टेशनवर सगळ्या प्रकारची आम्ही तयारी केलेली आहे. त्या ठिकाणी EMF आणि EM सगळ्या फॅसिलिटी आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत. उद्या दिव्यांग किंवा कोणीही वृद्ध व्यक्ती आल्या तर त्यांना सगळ्यात प्रथम आपण प्रायोरिटीने मतदान त्यांचं करून घेणार आहोत. त्यांना घरापासून आणून त्यांचं परत मतदान करून त्यांना सुरक्षितरित्या घरी पोहोचवण्याबाबतची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. तसेच जो आमचा पोलिंग स्टाफ आहे, प्रत्येक पोलिंग स्टेशनवर हा स्टाफ गेलेला आहे. तिथे आम्ही जिथे जिथे अशा लोकोमोटिव्ह डिसेबिलिटी असणारे लोक आहेत त्या सगळ्यांना व्हील चेअर पुरवलेल्या आहेत, किंवा काही अल्पदृष्टी असतील तर त्या लोकांना ग्लासेस, मॅग्निफाईंग ग्लासेस पुरवलेले आहेत. तर या प्रकारच्या आणि बाकीचे सगळे मतदार आहेत त्यांना तिथे उद्या पावसाची शक्यता धरून आपण बेसिक सेड किंवा वॉटरप्रूफ सेट तयार केलेले आहेत, जेणेकरून लोकांना पावसात भिजावं लागणार नाही आणि सगळ्या लोकांना व्यवस्थितरित्या मतदान करता येईल. याप्रमाणे आम्ही आमची यंत्रणा पूर्णपणे इलेक्शन घेण्यासाठी तयार आहे. आपला मतदारसंघ हा राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ आहे, त्यामुळे आपल्याला त्या दृष्टीने तयारी केलेली आहे. उद्या मतदानाचा दिवस आहे, त्यामुळे राजकीय पक्षांसाठी काही कोड ऑफ कंडक्टचं इलेक्शन कमिशनने गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा उमेदवाराला 100 मीटरच्या आत प्रचार करता येणार नाही. 100 मीटरच्या बाहेर जे आपण बूथ उभारणार आहोत तर त्या बूथमध्ये केवळ एक टेबल आणि 2 खुर्च्या असं ठेवता येईल. त्याशिवाय त्याच्यावर जास्तीत जास्त पावसामुळे एखादी छत्रीचा वापर करता येईल, यापेक्षा वेगळं काही तिथे ठेवता येणार नाही. राजकीय पक्षांनी असे बूथ उभारण्यासाठी आमच्याकडून परमिशन घेणं आवश्यक आहे. तसेच पोल प्रिपरेशनच्या दृष्टीने आम्ही उद्या संपूर्ण तयारी केलेली आहे. एखाद्या ठिकाणी EVM बदलायचे लागले तर आम्ही त्याचा रिप्लेसमेंट प्लॅन तयार ठेवलेला आहे. त्यामुळे कुठेही मागच्या वेळेस अत्यंत थोड्या, फक्त 2 मशीन आम्ही बदलल्या होत्या, तांत्रिक बिघाड त्याच्यामध्ये झाला होता म्हणून 2 मशीन बदलल्या होत्या 576 केंद्रापैकी. त्यामुळे यावेळेस देखील अशा मशीन बदलण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे मशीन बदलायचा कुठेही जर वेळ आली तर आम्ही तात्काळ तो प्लॅन तयार केला आहे. 10-15 मिनटात ती मशीन बदलली जाईल. त्यामुळे आपण कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. अशा चुकीच्या खोट्या अफवा पसरण्यावर अजिबात सोशल मीडियावर किंवा कुठेही काही अफवा आले तर त्याच्यावर विश्वास ठेवू नये. आमच्याकडून त्याची खात्री करावी. आमचा मीडिया सेल त्यासाठी कार्यरत आहे. आमच्या मीडिया सेलला आपण फोन करावा की अशी काही परिस्थिती आहे का आणि आमच्याकडून त्याची खात्री करून घ्यावी. त्यानंतरच एखादी न्यूज किंवा आपल्याला काय द्यायचं असेल तर देण्याबाबत आपल्याला आवाहन करण्यात येतं. तसंच उद्या पनवेलकरांच्या दृष्टीने आणि भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यामुळे या लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण सहभागी व्हा आणि 100% मतदान करा. पनवेलकर मतदान करा.